नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। तळोदा तालुक्यातील बोरद येथे रात्री दोन अनोळखी मुलं भेदरलेल्या अवस्थेत फिरत होती। ही मुलं आपल्या गावातील नसल्याचे चाणाक्ष ग्रामस्थांनी ओळखले आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। ग्रामस्थांची तत्परता आणि पोलिसांची सतर्कता यामुळे वर्दीतील माणसं देवदूत बनली। भरारी घेण्यासाठी घरटं सोडून आलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले आणि वाट चुकलेल्या मुलांचे जीवन दिशाहीन होण्यापासून रोखता आले। मध्य प्रदेशातील पानसमय तालुक्यातील बायगोर येथील तत्पूर्वी पावरा कुटुंब शेताच्या रखवालीसाठी शहादा तालुक्यातील अनरतबारी येथे मुक्कामाला आहेत। 7 वर्षाचा मनीष वासकले आणि 9 वर्षाचा जतन भोसले यांना घरच्यांनी पैसे देऊन दळण आणण्यासाठी पाठवले होते। या मुलांनी नजीकच असलेल्या विवाह सोहळ्यात थांबून ते मोटरसायकल स्वाराला हात देऊन शहाद्यात व तेथून बोरद येथे पोहोचली। बोरद ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत या मुलांची चौकशी केली, मात्र भाषेच्या अडचणीमुळे संवाद होऊ शकला नाही। मंगेश पाटील यांनी तळोदा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक केलसिंग पावरा यांना माहिती दिली। यांनी तात्काळ बोरद आउटपोस्टच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आपले वाहन बोरद येथे पाठवले। तोपर्यंत इस्माईल तेली, इमाम तेली यांनी या मुलांना जेवण दिले। बोरदचे बीट हवालदार गौतम बोराडे, विजय विसावे, तुकाराम पावरा यांच्या माध्यमातून तळोदा येथे मुलांच्या भाषेत बोलणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या गावाची माहिती घेण्यात आली व त्यांच्या पालकांशी रात्री संपर्क करण्यात आला। दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलांचे पालक पोलीस स्टेशनला आले। कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर या वाट चुकलेल्या पाखरांना पालकांच्या हवाली करण्यात आले। काल दिनांक 20/5/22 रोजी बोरद या ठिकाणी दोन अज्ञात बालक 8-9 वर्षाचे मिळून आले आणि त्यानंतर पोलिसांना लोकांनी बोलवलं आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांचं नाव भाव विचारले असता ते एसटीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितलं आणि अधिक तपास केला असता सदर जी मुलं आहे जतन भोसले आणि मनीष वासकले हे मायनर मुलं त्यांच्या वडिलांचा शोध घेतला असता ते एसटीमधील बायबोर या ठिकाणचे असल्याचे आम्हाला निष्पन्न झालं। त्यानंतर नातेवाईकांचा शोध घेतला आणि त्यानंतर नातेवाईकांचा संपर्क झाला आणि नातेवाईक आज रोजी पोलीस स्टेशनला आले। दरम्यान सदर मुलांना आम्ही रात्रभर त्यांची सेवा सुशा केली, त्यांना ताब्यात ठेवलं आणि आज रोजी पालकांची खात्री केली आणि पालक तेच असल्याची खात्री झाल्यानंतर आम्ही त्यांना पालकांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्त केलेले आहे।